नमस्कार, परखड मत मध्ये बऱ्याच दिवसानंतर स्वागत आपलं। 2 तारखेला आम्ही याच्या आधीचा व्हिडिओ केला होता, जवळपास 2 आठवडे झाले। मध्ये एक ठळक घटना अशी झाली की एमपीएससीच्या ज्या परीक्षा शेड्यूल केलेल्या होत्या त्या एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याविषयी एक मागणीनी जोर धरेपर्यंत सरकारनी त्याच्याविषयी आपलं धोरण जाहीर केलं नाही। म्हणजे कधीतरी एमपीएससीच्या वेबसाईटवर या परीक्षेचे प्रवेश पत्र जे आहे ते निर्गमित करण्यात आले, त्याच्यानंतर एक सूचना देण्यात आली की ही परीक्षा इतके इतके वाजता होईल, 2 तास आधी विद्यार्थ्यांनी तिथे पोहोचावं वगैरे वगैरे सगळं। इट वॉज ॲज इफ द एक्झाम वॉज गोईंग टू बी कंडक्टेड ऑन द शेड्युल्ड डेट। आणि ती जी परीक्षा होती ती परीक्षा होऊ नये ह्याचं काहीच कारण नाहीये। आणि सरकारने सुद्धा जे कारण दिलंय ते कारण आहे की कोविडमुळे आम्ही परीक्षा लांबवली। कोविडमुळे जर परीक्षा लांबवली तर त्याविषयी वेगवेगळ्या शहरांमध्ये झालेले आनंदोत्सव ते दाखवण्यात आले, त्याचं काय? तोही मुद्दा गौण। मुद्दा महत्वाचा असा आहे की सरकारला मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीचा सन्मान करायचा आहे की नाही करायचा आहे, किती दिवस हे टाळत जाणार आहे, आणि हे जितके दिवस टाळणार तितकं तितकं तथाकथित असंतोष जो आहे तो पसरत जाणार। विद्यार्थी चूप आहेत, परीक्षार्थी चूप आहेत, आणि मराठा आरक्षण हा फक्त आणि फक्त राजकारणाचा मुद्दा आहे हे गेल्या काही आठवड्यातल्या घटनांनंतर सिद्ध झालेलं आहे। म्हणजे 9 सप्टेंबरला सुप्रीम कोर्ट म्हणतं की मराठा आरक्षणाला स्थगिती दिली, लगेच दुसऱ्या दिवशी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष म्हणतात की स्थगिती नाही दिली, त्याच्या पुढचं वाक्य तात्पुरती स्थगिती दिलेली आहे। कुठलाही मंत्री हे म्हणत नाही की आम्ही कोर्टाच्या आदेशाचा सन्मान करू, आम्ही कोर्टाच्या आदेशाचा अवलंब करू। पण आम्ही 1-2 दिवसात निर्णय घेऊ अशी एक बचावात्मक भूमिका घेऊन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरेंनी एक त्याच्यामध्ये स्टेटमेंट केलं, आणि त्याच्यानंतर कुठलंही स्वतः न कॅमेरा समोर येता प्रेस कॉन्फरन्स मध्ये याच्याविषयी वास्तपुस्त होईल याची काळजी न करता चीफ मिनिस्टर्स ऑफिस ऑफिशियल ट्विटर हँडलवर मराठा समाजातील विद्यार्थी व तरुणांना दिलासा देणारे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले निर्णय असं म्हणून एक डॉक्युमेंट निर्गमित करण्यात आला। दिस वॉज ऑन द 22nd of September, म्हणजे 9 सप्टेंबर नंतर 13 दिवस लागले त्यांना सरकारला की आपण काय याच्याविषयी करतोय। आणि त्याच्यामध्ये प्रमुख एक बाब अशी होती की एसईबीसी वर्गाचा समावेश ईडब्ल्यूएस मध्ये व्हावा आणि ईडब्ल्यूएसला एसईबीसीला मिळणाऱ्या सवलती सर्वच्या सर्व मिळाव्या। पण एमपीएससी विषयी स्पष्टता नव्हती, प्रवेश प्रक्रिया पुढे कशी होईल याच्याविषयी त्या मंत्रिमंडळाच्या घोषणांमध्ये त्या ज्या काय 10-12 घोषणा होत्या त्याच्यामध्ये या 2 महत्वाच्या मुद्द्यांवर काही भाष्य नव्हतं। म्हणजे मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 11वीचे पदविका पदव्युत्तर आणि पदवी अभ्यासक्रमांसाठी होणारे जे प्रवेश प्रक्रिया आहे या प्रवेश प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षण स्थगित राहणार हा न्यायालयाचा आदेश आहे। 2020-21 साठी मराठा आरक्षणाचा शिक्षणामध्ये अंमल होणार नाही हा सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश असताना आता ही जी टाळाटाळ चालली आहे हे फक्त याचं द्योतक आहे की सर्वच पक्षांना याच्याविषयी राजकारण करायचं। म्हणजे बिहारच्या इलेक्शनमध्ये तितकी मोठी जिम्मेदारी प्रभारी पदाची त्यांना दिलेली असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस याविषयी इतके का भाष्य करतायत हे समजायचा मार्ग नाही। माजी मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये मराठा आरक्षण लागू करण्यात आलं, त्यांच्या कार्यकाळामध्ये योगायोगाने हायकोर्टाने स्थगिती द्यायला नकार दिला आणि मराठा आरक्षण वैध आहे असं ठरवलं। इतपर ठीक होतं, पण
ते माजी मुख्यमंत्री जे धोरणात्मक निर्णयामध्ये राज्य सरकारच्या पार्टिसिपेट होत नाहीत तशी प्रथा नाही, तरी पण त्यांनी येण्याची वाट बघितली आणि त्यांनी आल्यानंतर एक मीटिंग घेतल्याचं ठरवून जे काय निर्णय घेण्यात आले, मंत्रिमंडळाच्या गटामध्ये जे निर्णय घेण्यात आले ते निर्णय फिरवावे लागले सरकारला, म्हणजे सरकार कणाही नाही हे दिसायला तरी नाही पाहिजे की एक कोणीतरी खासदार ते जाहीर करतात की मुख्यमंत्र्यांनी असा असा निर्णय घेतलेला आहे, मुख्यमंत्री त्याच्याविषयी स्पष्ट काही सांगत नाहीत. 22 तारखेला जे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाविषयी सांगितलं त्याचा अंमल 10 ऑक्टोबरला 22 सप्टेंबरचा निर्णय आणि त्याच्याविषयीची कागदोपत्री पूर्तता किंवा त्याच्याविषयीचा धोरणात्मक निर्णयाचं कागदोपत्री परिवर्तन जे झालं ते 10 ऑक्टोबरच्या एका पत्राने गव्हर्नमेंट ऑर्डरने, आणि त्याच्यामध्ये कळीचा मुद्दा की एसईबीसी आणि ईडब्ल्यूएसचा परस्पर संबंध त्याच्याविषयी भाष्यच नाही, कारण की मध्येच एक टूम उठवली की ईडब्ल्यूएस हे हिताचं नाही आणि एक खासदार सांगतात की ऍडव्होकेट जनरल जे आहेत महाभिवक्ता त्यांनी सांगितलं की हो हो तुम्ही सांगितलं फार बरोबर आहे, म्हणजे प्रोफेशनल्स आर बीइंग पर्पजली केप्ट साइड, धोरण कोण घेत आहे याच्याविषयी स्पष्टता नाही. मुख्यमंत्री जर धोरण घेत असतील तर मुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी तसं सांगायला पाहिजे. मराठा आरक्षणाच्या स्थगितीविषयी इथून पुढे कसं चालायचं याच्याविषयीचे धोरण जे काय आहे हे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण यांनी करायचं भाष्य का इतर कोणीतरी भाष्य करायचं, औचित्य काय? आणि मूळ हे सगळे औचित्याचे प्रश्न गेले एकीकडं, मूळ विद्यार्थी आणि परीक्षार्थी यांच्या भवितव्याचं काय? 3 परीक्षा स्थगित करण्यात आलेल्या आहेत अनिश्चित कालासाठी, त्याच्याविषयी कुठेही काही स्पष्टता नाही की कधी होणार आहेत परीक्षा काय नाही त्या. इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या परीक्षा आहेत, राज्यसेवा अराजपत्रित अधिकारी नॉन गॅझेटेड ऑफिसर ज्याच्यामध्ये इन्स्पेक्टर वगैरे असतात PSI, त्याच्यानंतर सिव्हिलची मेन्सची परीक्षा जी प्रिलिम्सची परीक्षा जी होती ती रद्द करण्यात आली, म्हणजे पदभरती किती होणार आहे हा विषय नाहीये. विषय असा की एका सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाचा अवलंब करायला तुम्हाला धोरणात्मक निर्णय का घ्यावा लागतोय, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे तुर्तातुर्त आणि तंतोतंत पालन का होत नाही. तर याच्या मागे भूमिका अशी आहे की सरकारनी धोरण आपलं काय आहे हे त्या त्या काळच्या परिस्थितीनुसार ठरवायचं, न्यायालयाचा आदेश एकीकडं आणि धोरण हे इथं बसून ठरवणार, कारण की समाजामध्ये असं आहे समाजामध्ये आहोत ते सर्व ठीक आहे ना, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्याचा अंमल करा ना का नाही करायचा, आणि किती दिवस असं टाळायचंय. प्रवेश प्रक्रिया येऊ घातलेल्या आहेत, 11वीचे प्रवेश रखडलेले आहेत, याच्यानंतर मेडिकलचे प्रवेश येतील, इंजिनिअरिंगचे प्रवेश येतील, फार्मसी आहे, ऍग्रिकल्चर आहे, BSc प्रोफेशनल कोर्सेस सुरू होतील, फिशरीज आणि एन्व्हायरमेंटल सायन्स, सो मेनी थिंग्स. लक्षावधी विद्यार्थ्यांचं भवितव्य फक्त काही असंतुष्ट लोकांना राजकारण करायचं आहे. एक सुप्रीम कोर्टाचा आदेश आम्हाला आवडला नाही म्हणून आम्ही वाटेल ते करू आणि सरकार यांना बळी पडत आणि कारण देतं की आम्ही कोविडमुळे, कोविड जर होतं तर नीटच्या परीक्षा कस काय झाल्या, कोविड होतं तर JEE कस काय झाल्या, इतर अनेक परीक्षा झाल्यात. आजच्या घडीला आज नांदेडच्या प्रजावाणीमध्ये काँग्रेसचं एक काय कुठं व्हर्च्युअल कॉन्फरन्स होणार आहे आणि त्याला बहुसंख्येने उपस्थित राहावं असं काँग्रेसचे नांदेडचे एक कोणी आहेत नेते ते आवाहन करतात, म्हणजे राजकीय ठिकाणी तुम्हाला जमायला कोविडचा प्रश्न नाहीये,
पण विद्यार्थी जमून त्यांच्या आयुष्याच्या आयुष्यभराचं त्यांची जी काय स्टोरी आहे ती जी काय मेहनत केलेली आहे त्यांनी त्यांना जर परीक्षा द्यायची आहे तर तेव्हा कोविड आठवतो. आणि हे सगळं कशासाठी विद्यार्थी नाही म्हणत आहेत. मराठा आरक्षणाचा तिढा सुप्रीम कोर्टामध्ये आहे हे विद्यार्थ्यांना पूर्ण कळालंय. समाजातल्या बहुतांश घटकांना हे कळलंय की मराठा आरक्षण जे सध्या देऊ केलेलं आहे ते न्यायालयात टिकणार नाही आणि म्हणून तीन स्वतंत्र गट पडलेत. एक गट जो सध्याच्या सरकारच्या बरोबर आहे त्यांचा अशी धारणा आहे की सुप्रीम कोर्ट कधीतरी हा निर्णय फिरवेल. ठीक आहे, ती शक्यता आहे. म्हणजे कोर्टासमोर गेल्यावर एखाद कोर्ट साकल्याने सर्व बाबींचा विचार करून एखादा आपला निर्णय फिरू शकतं, त्यात काही वावग नाही. तर असं मानणारा एक गट आहे ज्याची मेजॉरिटी मायनॉरिटी काय ते माहीत नाही, पण एक गट असा आहे की ज्यांचं म्हणणं असं की सरकारनी तूर्तातूर्त सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन ह्या स्थगनादेश हा जो आहे हा फिरवावा किंवा हा स्थगितीचा आदेश रद्द करायला लावा सुप्रीम कोर्टाला. दुसरा एक वर्ग असा आहे की जे ओपनली आता असं सांगतात की आम्हाला ओबीसी मधून प्रवेश द्या, की आमचा समावेश मराठा जातीचा समावेश ओबीसी मध्ये करा. आणि तिसरा जो मेजॉरिटी गट आहे ज्यांनी हे वास्तव स्वीकारलंय की मराठा आरक्षण टिकणार नाही, ते म्हणत आहेत की आम्हाला ईडब्ल्यूएस मधून घेऊ द्या, आम्ही बाय लीगल फिक्शन वी आर नाऊ इन द ओपन कॅटेगरी अँड हेन्स वी विल बी बेनिफिशियरीज ऑफ द ईडब्ल्यूएस रिझर्वेशन. म्हणजे कुठल्याही आरक्षणाचा लाभ सध्या घेत नसलेले जे विद्यार्थी आहेत, सामाजिक आरक्षणाचा लाभ न घेत असलेले विद्यार्थी, हे सर्व विद्यार्थी ईडब्ल्यूएस साठी पात्र आहेत. त्या पात्रतेचे निकष वेगळे, पण तो वेगळा विषय. मग मराठा वर्गाला आता जे 11वी पदविका पदवी प्रवेश पदव्युत्तर प्रवेश हे जे आहे ह्यांच्यामध्ये मराठा आरक्षण तर लागू होणार नाही ही दिसती परिस्थिती आहे. मग त्यांना ईडब्ल्यूएस मधून लाभान्वित का नाही करायचं? तर एका कोणाला तरी असं सुचलं की जर ईडब्ल्यूएसचा लाभ इथं घेतला तर स्थगितीचा जो आदेश रद्द करायसाठी सुप्रीम कोर्टात गेले तो आदेश कदाचित सुप्रीम कोर्ट रद्द करणार नाही. म्हणजे इतकी बाळबोळ जर यांची बुद्धी की ह्यांना असं सुचवा वाटतं की सुपर न्युमररी सीट्स क्रिएट करा. हे सगळं इतकं अवघड आहे आणि हे अवघड मुळात झालेलं आहे ह्याच्यामुळे की सरकारला स्वतःचा एक निर्णय कुठला घेऊन त्याच्यावर ठाम राहण्याची सवय नाही राहिली. हे ते जे तिघाडी बिघाडी सरकार म्हणतात ते हे की धोरण ठरवणारा कोणी एक माणूस नाही. दुर्दैव हे की मुख्यमंत्री पदावर विराजमान माणसांनी आपली अथॉरिटी क्षणोक्षणी दाखवली पाहिजे. सगळ्यांनी त्यांना तशी अथॉरिटी दिलेली आहे अशा अर्थाची वागणूक सर्वांची पाहिजे. हेच योग्य आहे, हेच उचित आहे. पण तो झाला राजकारणाचा भाग. समाजकारण वेगळं, राजकारण वेगळं, विद्यार्थ्यांचं हित ही सर्वस्वी वेगळी बाब आहे. आणि हे विद्यार्थ्यांचं हित हे लोक बघत नाहीत हे फार मोठं दुर्दैव आहे. त्याविषयी सांगणं पुन्हा एकदा असं की आय ट्राय टू रॅप धिस टॉक कॅन गो ऑन कंटिन्युअसली. मला समारोप असा करायचा आहे की राज्य सरकारला अजूनही संधी आहे की सीईटीचा रिझल्ट, नीट परीक्षेचा रिझल्ट आणि त्यातून उद्भवणारे प्रवेश, 11वीचे प्रवेश किमान हे या वर्षी तरी करावे लागतील. त्याच्यासाठी धोरणात स्पष्टता यावी लागेल. सुप्रीम कोर्टामध्ये स्थगनादेश रद्द व्हावा यासाठीची सुनावणी कधी होईल हे सुद्धा निश्चित नाही. तर सर्व विद्यार्थ्यांच्या हिताचं हे आहे की अभ्यासक्रम लवकरात लवकर सुरू व्हावेत, प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरू व्हाव्यात. एमपीएससीच्या परीक्षातून किंवा इतर रिक्रुटमेंट बोर्ड्समधून होणाऱ्या परीक्षातून जे
पदभरती आहे ती पदभरती आवश्यक याच्यासाठी आहे की सरकारला आता त्या लोकांचे नोकरीसाठी गरज आहे। म्हणजे असं आहे की अनेक ठिकाणी हे एमपीएससी सोडून दुसरे अनेक असे प्रवर्ग आहेत, दुसरे इतर अनेक असे काडर आहेत ज्याच्यामध्ये की भरती रखडलेली आहे। मला काल कळलं की तलाठ्यांची भरती सुद्धा आहे आणि त्या तलाठ्यांच्या भरतीला 100-100, 125-125 पदं प्रत्येक जिल्ह्यामध्ये, त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा अवलंब करायचा की न करायचा, त्याच्याविषयी काय म्हणजे प्रवेश प्रक्रिया ज्या आतापर्यंत झालेल्या आहेत त्यांना हे लागू नाही असा एक अपप्रचार काही लोकांकडून चालू आहे। त्याच्याविषयी मला काही लोकांनी विचारणा केली, मी सांगितलं सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश असा आहे की इथून पुढे कुठलंही नियुक्तीपत्र मराठा आरक्षणाचा अवलंब करून देऊ नये, प्लेन अँड सिंपल, हेन्सफोर्थ नो रिक्रुटमेंट शॅल बी मेड ऑन मराठा रिझर्वेशन। हे कळायला इतकं का अवघड आहे? कारण राजकारण करायचंय। मग आता सांगतील की प्रवेश प्रक्रिया ज्या संपल्या होत्या त्या प्रवेश प्रक्रियांविषयी सुप्रीम कोर्टाने भाष्य केलं नाही, ज्यांना फक्त नियुक्तीपत्र द्यायचं राहिलेलं आहे त्यांना नियुक्तीपत्र देऊन टाकावं आणि तशी तरतूद राज्य सरकारने करावी। एकाने काल असं सांगितलं म्हणे की राज्य सरकारकडे विचारणा करायला गेलेले जे परीक्षार्थी आहेत त्यांना राज्य सरकारने असं सांगितलं की सुप्रीम कोर्टाकडून तुम्ही क्लॅरिफिकेटरी ऑर्डर आणा। तर ते महाशय म्हणतात की राज्य सरकारने तसे क्लॅरिफिकेटरी ऑर्डर आणावी, व्हॉट क्लॅरिफिकेशन इज नीडेड, सुप्रीम कोर्ट हॅज सेड की इथून पुढे मराठा आरक्षण आहे असं समजून कुठलीही पदभरती करू नये, सन 2021 मध्ये कुठलेही प्रवेश देऊ नये। आणि ह्या सर्व गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये जे सामंजस्य पाहिजे, जो विवेक पाहिजे, परिस्थितीची जाण करून घेऊन त्यानुसार वागायला जे एकंदरीत मानसिक स्थैर्य म्हणू किंवा वैचारिक बैठक म्हणू हे जे लागतं, या सर्व गोष्टींचा दुर्दैवानी आज महाराष्ट्राच्या राजकारणात अभाव आहे हे नमूद करावं लागतं। का सर्वपक्षीय एक बैठक होऊ नये? का या सर्व पक्षातल्या लोकांनी मिळून असं ठरवू नये की चला आपण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आदर करू, किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जे काय प्रकरण प्रलंबित आहे तोपर्यंत आपण तात्पुरती अशी तरतूद करू जी तरतूद तात्पुरती मराठा आरक्षणाला स्थगिती असण्यापुरती तात्पुरती तरतूद म्हणून ईडब्ल्यूएसचा लाभ एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना द्यावा आणि पर्यायानी एसईबीसीला जितके लाभ मिळतात तितके लाभ ईडब्ल्यूएसला सुद्धा द्यावेत असा एक तोडगा काढला होता मंत्रिमंडळाने। मंत्रिमंडळाने काढलेला या तोडग्याला फिरवायला काही लोक जे कारणीभूत आहेत ते लोक मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या व परीक्षार्थ्यांच्या हिताचं काही करतायत का आपलं आपलं राजकारण करतायत हे बघण्याची पाळी आहे। आणि हे सर्व ह्याच्यासाठी की प्रवेश प्रक्रिया अनिश्चित कालापर्यंत तहकूब ठेवता येणार नाही, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची अपरिमित हानी आहे। पदभरती झाली नाही ठीक आहे, लोक नोकरी नाही गेली तुम्ही तुम्हाला पगार नाही मिळणार, सरकारचं काम आडेल काही ठीक आहे, त्यातूनही जनतेचंच नुकसान आहे, पण प्रवेश प्रक्रिया ज्या आहेत, अभ्यासक्रम जे सुरू होणार आहेत, हे अभ्यासक्रम सुरू होणार ऑलरेडी उशीर झालेला आहे कोविडमुळे। आज आपण 15 ऑक्टोबरला बोलतोय, प्रवेश प्रक्रिया सगळ्या जुलैपर्यंत संपायला पाहिजे होत्या एरवी, तर आत्ताच जवळपास 3 महिन्यांचा उशीर झालेला आहे। इथून पुढे शासनाने योग्य ते निर्णय योग्य त्या वेळी घेऊन एक तर क्लॅरिफिकेटरी ऑर्डर स्वतः शासनाने हे स्पष्टीकरण दिलं पाहिजे आता की मराठा लोकांना ईडब्ल्यूएस लागू होणार नाही तर का होणार नाही, होणार आहे तर त्याचे जे निकष आहेत ते निकष एसईबीसीच्या समकक्ष आणून ठेवणार आहेत का, आणि याच्याविषयी आता समाजातल्या सर्व वर्गांनी एकत्र येऊन सरकारवर दडपण आणलं पाहिजे की कुठला धोरणात्मक तुम्हाला काय जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या आणि प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करून संपवा।
that will be a great day when the government decides to take a particular decision and go ahead with that decision. Ki ha jo dhoran lakwa hai, policy paralysis ji hai, that is killing the entire framework of the educational setup for the year starting 2021. Sun 2021 madhe je pravesh prakriya hun abhyaskram suru honar ahet, त्यांचा एकंदरीत जो साचा आहे या साच्याला धक्का देणारी ही गोष्ट आहे आणि याच्याविषयी तुरंत जर उपाययोजना केली नाही तर विद्यार्थ्यांना एका वर्षाची हानी होण्याची शक्यता आहे. खेळ विद्यार्थ्यांच्या भविष्याशी, खेळ परीक्षार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करू नका, राजकारण करू नका. सामंजस्याने, विवेकाने आणि दूरदृष्टीने या गोष्टीकडे बघा की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा तुम्हाला पालन करावं लागणार आहे आणि हे पालन ब्रीच ऑफ ऑर्डर इज वन थिंग अँड नॉन ओबेयन्स ऑफ ऑर्डर इज अनदर स्पेशीज ऑफ ब्रीच. तर ह्याच्याविषयी मॅट मध्ये गेलेत काही लोक काल पीएसआयच्या भरतीच्या बाबतीत जे परीक्षार्थी आहेत त्यांनी मॅटमध्ये धाव घेऊन परीक्षा लवकरात लवकर व्हाव्यात अशा अर्थाचं काहीतरी आहे. मला ऑफिशियल काही वाचायला मिळालं नाही त्याच्याविषयी. पण इतर समाजातले विद्यार्थी, मराठा सोडून इतर समाजातले विद्यार्थी सुद्धा महाराष्ट्रासाठीच आहेत, ते सुद्धा महाराष्ट्रातले. आणि मराठा विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर आरक्षण 12% आहे तर इतर लोक 88% आहेत. 13% जर परीक्षार्थी आहेत नोकरीसाठी तर इतर 87% उमेदवारांच्या आशा आकांक्षांवर पाणी का फिरवत आहे. निर्णय घ्या ना काहीतरी, असा तरी घ्या तसा तरी घ्या आणि मग होत राहील सगळं. हे आजचं हे बोलणं ह्यासाठी आवश्यक आहे की कोणीही बोलायला तयार नाहीये आणि विद्यार्थ्यांचं ह्याच्याने हित नाही साधणार, परीक्षार्थ्यांचं ह्याच्याने हित नाही साधणार हे समजणे आहे की राजकारणी लोकांना समज नाहीये हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. खैर आपण माझं ऐकून घेतलं, यू हॅव बीन व्हेरी पेशंट, आय नो आय हॅव नॉट बीन पेशंट टुडे. पण धन्यवाद, कधी कधी उद्युक्तता येते. थँक्यू फॉर वॉचिंग मी श्रीरंग चौधरी परखड मत साठी. धन्यवाद.